नमस्कार, आपण पाहताय मुंबई तक। मी कमलेश सुतार। एक महत्त्वाचा अपडेट घेऊन मुंबई तककर आम्ही लाईव्ह आलेलो आहोत आपल्या समोर। महाराष्ट्रामध्ये गेले 2 दिवस एका नवीन वादाला तोंड फुटलंय आणि हा वाद पुन्हा एकदा साहित्य आणि राजकारण या संदर्भातला आहे। महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांमध्ये काही पुरस्कार जाहीर करण्यात आले होते आणि ते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सरकारला असं वाटलं की काही पुस्तकं हा पुरस्कार देण्याच्या योग्यतेची नाही आहेत किंवा ती पुरस्कार देण्यासाठी ही पुस्तकं कॉन्ट्रोवर्शियल आहेत, वादग्रस्त आहेत, म्हणून ते पुरस्कार परत घेण्याची कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे जी यावेळेस घडली। कोबात गांधी यांनी लिहिलेल्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी अनुवादासाठीचा हा पुरस्कार दिला होता। अनघा लेले यांनी या पुस्तकाचं मूळ इंग्रजी पुस्तकाचं मराठीमध्ये भाषांतर केलं होतं, मात्र याच्यावरती अचानक काही जणांनी आक्षेप घेतला आहे। पुस्तक शहरी नक्षलवादाचं, अर्बन नक्सलिझमचं त्याचा पुरस्कार करतं, त्याचा उदो करतं असा आरोप ठेवण्यात आला। कोबात गांधी हे कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते, जेलमधल्या दिवसांच्या आठवणी त्यांनी या पुस्तकात शेअर केल्या होत्या आणि त्याच्यामुळे या पुस्तकाबद्दल काहींनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली। समाज माध्यमांवरती याची चर्चा सुरू झाली आणि समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आणि म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला की आता पुरस्कारच मागे घ्यायचा। फारच आश्चर्यचकित करणारं अनेकांना सरकारचा हा निर्णय होता। पुरस्कार सरकारच्या वतीनं देण्यात येणार असला तरी तो सरकारचा व्यक्तिगत पुरस्कार नसतो, त्या राज्यकर्त्यांचा व्यक्तिगत पुरस्कार नसतो, तो जनतेचा पुरस्कार असतो। पण त्याच्याबद्दल आपण खरं तर त्या मुद्द्याकडे नंतर येऊया। पण काय घडलं आहे, हा पुरस्कार परत घेण्यात आला आणि त्याच्यानंतर एक सिलसिलाच सुरू झाला आहे। महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ वरिष्ठ साहित्यिकांनी देखील आपले पुरस्कार सरकारला परत देण्यास सुरुवात केलेली आहे किंवा काही जणांनी आपापल्या पदांचे राजीनामे या घटनेच्या निषेधार्थ द्यायला सुरुवात केली। काय झालं यानंतर, हा पुरस्कार परत घेतल्यानंतर आनंद करंदीकर यांच्या वैचारिक घुसळण नावाच्या पुस्तकाला नुकताच राज्य सरकारचा 1 लाखाचा पुरस्कार देण्यात आला होता, त्यांनी देखील हा पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतला आहे। शरद बाविस्कर यांची भुरा ही कादंबरी मधल्या काळात प्रचंड गाजली, त्याला देखील पुरस्कार देण्यात आला होता राज्य सरकारचा, त्यांनी देखील। शरद बाविस्कर हे JNU चे प्राध्यापक आहेत फ्रेंच विषयाचे आणि त्यांचं भुरा आहे आत्मचरित्रपर पुस्तक हे प्रचंड गाजलं होतं, त्याचा त्यांनी तो पुरस्कार देखील त्यांनी त्या पुरस्काराला त्यांनी पुरस्कार नाकारला आहे। आणि यानंतर प्रज्ञा दया पवार, ज्येष्ठ साहित्यिक दया पवार यांच्या कन्याने, स्वतः फार वरिष्ठ साहित्यिक आहेत, त्यांनी देखील राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला या घटनेच्या निषेधार्थ। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा काही वर्षांपूर्वी आपण देशपातळीवरती बघितलं होतं पुरस्कार वापसी, आता ती महाराष्ट्रात सुरू झाली आहे। एक घटना घडली आहे, त्या घटनेचा निषेध साहित्यिक तोंडवतात। बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केला जातो की साहित्यिक भूमिका घेत नाहीत या देशामध्ये, महाराष्ट्रात विशेष करून जेव्हा अशा घटना घडतात राजकीय भूमिकेवरती साहित्यिक व्यक्त होत नाही असं म्हटलं जातं। पण आता मात्र एक आपल्याला या घटनेनंतर त्याचे पडसाद उमटताना बघायला मिळतात आणि पुरस्कार परत करणारी जी मंडळी आहेत ती काही छोटी मंडळी किंवा माहिती नसलेली मंडळी, ही सगळी नावं महाराष्ट्राला किंवा देशाला माहिती आहेत आणि याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत। ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्वतः प्रज्ञा दया पवार या चर्चेत सहभागी होत आहेत। त्यांनी आपला, जसं मी मागाशी सांगितलं, राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे। अत्यंत त्यांनी तातडीने आणि कठोर याबाबत त्यांनी भूमिका घेतली आहे, त्यांच्याकडून त्यांची भूमिका जाणून घेऊया। त्यानंतर आपण आमचा प्रतिनिधी ऋत्विककडे जाऊया, तो मंत्रालयात थोड्या वेळापूर्वी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी देखील बोललेला आहे। मंत्रालयात राजकीय पक्षांची काय भूमिका आहे ती ऋत्विककडे जाणून घेऊ, पण सगळ्यात पहिले प्रज्ञा दया पवार यांच्याकडे जाऊया। प्रज्ञाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं मुंबई तकवर। आपण बघतोय, मी सुरुवातीला चर्चेचा एक मुद्दा उपस्थित केला होता की पुरस्कार हा काय राज्य सरकारनं आणि राज्यकर्त्यांनी दिलेला नसतो, हा जनतेचा पुरस्कार असतो, तो परत घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? हाच तुमचा निषेधाचा मुद्दा आहे की अजून लार्जर तुमचा मुद्दा आहे? या अतिशय महत्वाच्या चर्चेमध्ये मला इथे निमंत्रित केल्याबद्दल मी खरं तर आभार मानते, कारण या निमित्ताने माझी एक भूमिका, माझा आवाज पोहोचतोय? हो, येतोय। माझी एक भूमिका आपल्या समोर ठेवता येईल। असं आहे की मुळामध्ये ज्या जे पुस्तक आहे ना, हे फ्रॅक्चर्ड फ्रीडम, कोबात गांधी आणि अनघा लेले यांनी अनुवादित केलेलं, या पुस्तकावर काही महाराष्ट्रामध्ये बंदी घालण्यात आलेली नाही। त्याच्या आतापर्यंत 2-3 आवृत्त्या आलेल्या आहेत आणि अनुवाद देखील त्याचा प्रसिद्ध झालेला आहे आणि ही एक तज्ज्ञांची एक समिती असते, मुळामध्ये गठित केलेली असते आणि त्या तज्ज्ञांच्या समितीकडे हे परीक्षणासाठी आणि पुरस्कारासाठी एक शिफारस म्हणून पाठवण्यात येते। ही एक पद्धत आहे। आता एकदा या पुस्तकाला पुरस्कार दिल्यानंतर, घोषित झाल्यानंतर,
तो पुरस्कार रद्द करण्यात जर आला असेल आणि तो साधा जीआर काढून ते झालेला आहे, एक तडकाफडकी शासन महाराष्ट्र शासन एक जीआर काढतं आणि हुकुमशाही पद्धतीने ते रद्द करतं हे पुरस्कार, आता याच्यामधून काय झालंय की लेखक आणि अनुवादकाची तर अप्रतिष्ठा झालेलीच आहे, पण मला असं खरखर असं सांगावंसं वाटतं म्हणावंसं वाटतं की यातनं ना एक प्रकारची सत्तेची गुर्मी सुद्धा दिसते आणि लेखक अनुवादकांना परीक्षकांना अत्यंत कवडीमोल अशी समजणारी एक तुच्छतेची वृत्ती सुद्धा यातून दिसून येते. जर हा पुरस्कार रद्द करण्यात आलेला आहे तर त्याच्यासाठी काही समिती स्थापन करण्यात आली होती का, त्याच्यामध्ये तज्ज्ञांचे काही अहवाल घेण्यात आले होते का, त्याची एक प्रक्रिया असते ना, म्हणजे कुठल्याही गोष्टीची एक लोकशाही पद्धती असते, एक लोकशाही पद्धतीने सगळं काम चाललेलं असतं. तर अशा प्रकारे माझे खरं तर ना शासनाला एक असं नम्र आवाहन आहे की यासाठी सुद्धा एक समिती स्थापन करावी, त्याचे जे काही आक्षेप आहेत ते आक्षेप मांडले जावेत आणि तज्ज्ञांचं एक 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 अतिशय चांगल्या पद्धतीने एक अतिशय मोकळी वस्तुनिष्ठ अशी एक चर्चा व्हावी आणि त्यातनं हा त्यांनी निर्णयाचा खरं तर पुनर्विचार करावा. आणि मला असं वाटतं की या पुस्तकाचं शीर्षक काय आहे, फ्रॅक्चर्ड फ्रीडम, म्हणजे एका प्रकारे भंगलेलं किंवा तुटलेलं स्वातंत्र्य, म्हणजे कोवाड गांधी यांच्या या पुस्तकाचं शीर्षक हे अशा पद्धतीने आजच्या सगळ्या महाराष्ट्राच्या आजच्या सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक वातावरणामध्ये अशा पद्धतीने ते भंगलेलं तुटलेलं स्वातंत्र्यच तर आपण सगळे अनुभवतो आहोत. म्हणजे कोवाड गांधी यांनी ते शीर्षक जे दिलेलं आहे ना ते शीर्षक अतिशय वाईट पद्धतीने हे प्रस्तुत ठरतंय आजच्या सगळ्या काळामध्ये. आणि मला असं वाटतं की ही एक प्रकारची हुकुमशाही आहे आणि मी या हुकुमशाही मानसिकतेचा निषेध करते आणि महाराष्ट्र शासनाला मी नम्र आवाहन करते की त्यांनी या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि तज्ज्ञांची समिती इथे गठीत करावी आणि चर्चा करावी. प्रदेशजी, त्या पुस्तकाच्या पुस्तकाचा आपण ज्याविषयी चर्चा करतोय, कोवाड गांधींच्या पुस्तकामध्ये त्यांचं एक वाक्य आहे फ्रॅक्चर्ड फ्रीडम मधलं की राजकीय वर्ग अधिक अधिक रांगडा, असंस्कृत आणि फॅसिस्ट होत चाल, असंस्कृत आणि फॅसिस्ट होत चाललं आहे, बरोबर आहे, हा त्यांचं वाक्य आहे. तर आता जनरली पॉलिटिकल स्ट्रॉंग ओव्हरटोन्स आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये खूप राजकीय भाष्य केले गेलेले पुस्तक आहे, बरं, आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघतोय की राजकीय भूमिका व्यक्त करणं हे थोडंसं जिकरीचं काम झालेलं आहे, त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला वाटतंय हा पुरस्कार नाकारण्यात येतो, कारण हा आफ्टर थॉट आहे, पुरस्कार देतानाच खरं तर मुळात विचार केला जायचा होता, आधी दिला गेला नसता तर कदाचित फार चर्चा झाली नसती किंवा त्या पुस्तकाची विचारतच घेतलं गेलं नसतं, तर पण एक पुरस्कार घोषित होतो तो दिला जाऊन नंतर रद्द केला जातो आणि त्याला एक कारण सांगितलं जातं. तर ही जी स्ट्रॉंग पॉलिटिकल ओव्हरटोन जी आहे, जी राजकीय भाषा पुस्तकात वापरली आहे, तेवढंच कारण तुम्हाला वाटतंय की आणखी काय वेगळं कारण आहे? खरं तर मला असं म्हणावं असं वाटतं की प्रत्येकच गांभीर्याने लेखन करणारी प्रत्येकच लेखक व्यक्ती ही एका अर्थाने राजकीय भूमिका घेतच असते, म्हणजे त्याचं लेखन हीच एक राजकीय कृती आहे. आता कोवाड गांधी यांच्या संदर्भामध्ये तो जो एक जो त्यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत, पण मुळामध्ये हे पुस्तक किती जणांनी वाचलंय हा माझा प्रश्न आहे आणि त्या पुस्तकामध्ये कुठेही नक्षलवादाचं समर्थन केलं गेलेलं नाहीये. आता असं आहे की जरा जरी तुम्ही अवतीभोवती काय चाललेलं आहे त्याच्याविषयी जरा जरी प्रश्न उपस्थित केले तरी सुद्धा आपल्याला इथे देशद्रोही ठरवलं जातं, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुन्हा पुन्हा गाला घातला जातो, मर्यादा तो सगळा अवकाश हा संकुचित केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की हे फक्त कोवाड गांधीच्या संदर्भातच हे झालेलं आहे असं नाही, म्हणजे ही एक सुरुवात आहे, एका अर्थाने ही सुरुवात गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये होताना आपण अनुभवतो, वेगवेगळ्या घटना आपल्याला सांगता येतील पण मुद्दा आता ते मी अधिक वाढवत नाही, पण ही फक्त कोवाड गांधींच्या संदर्भातली हे आहे का मुळामध्ये कुठल्याही पद्धतीचं एक वस्तुनिष्ठ पद्धतीचं एक अर्थनिर्णयन करणं, वस्तुनिष्ठ पद्धतीचं एक मूल्यमापन करणं आणि एक ठाम ठोस असं विधान करणं की जे लेखकाचं मुळामध्ये कामच असतं, याच्या बाबतीतच हे काहीतरी प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि मला असं वाटतं की ते खरोखर हे आपल्या सगळ्या लोकशाही प्रक्रियेला अजिबात शोभा देणारे नाहीयेत. एक एक मुद्दा जो आहे ना, म्हणजे जी समोरची बाजू ठेवली जाते अशा वेळेस जेव्हा एक मुद्दा येतो त्याची दुसरी बाजू अशी ठेवली जाते की स्ट्रॉंगली ओपिनियनेटेड असे काही मतप्रवाह त्यांचं असं म्हणणं आहे
की या लेखकांची जी मतं आहेत, या लेखकांनी व्यक्त केलेली मतं, मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख केला आपण चर्चेत मगाशी, अर्बन नक्षलवादाशी, शहरी नक्षलवादाशी त्यांचा संबंध किंवा त्यांचा त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पास्ट या प्रकारचा, त्यांची पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट म्हणून असलेली भूमिका ही कुठेतरी इथे विचारात घेण्यात आलेली आहे. आणि नक्षलवादाबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा देशाविरुद्ध किंवा देशाच्या व्यवस्थेविरुद्ध काम करणारी संघटना किंवा एक प्रक्रिया म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. अशा वेळेस अनेक जण हा प्रश्न उपस्थित करतात की मग जनतेचा पुरस्कार अशा लोकांना का दिला जावा किंवा अशा विचारांचं उदात्तीकरण करणं. आता अर्थात किती लोकांनी पुस्तक वाचलं आहे मला माहीत नाही त्यांच्यापैकी, विरोध करणाऱ्यांपैकी, पण तरीसुद्धा फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट जेव्हा अशा विचारसरणीचा विरोध केला जातो तर मग त्याचा खरंच विचार केला जावा का, हाही मुद्दा समोर ठेवला जातो. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं खरंच असं वाटतं की मुळामध्ये आता बघा आनंद तेलतुंबडे यांच्यावर पण अशा प्रकारचे आरोप झालेले होते. काय सिद्ध झालं? म्हणजे मला असं वाटतं की हे सगळे असे खोटे नाट, म्हणजे आपल्याकडे हेच आहे ना की जे घडलेलंच नाहीये किंवा जे वास्तवामध्येच नाहीये तेच काहीतरी असं एक चित्र, एक भ्रामक, म्हणजे भ्रामक अशा पद्धतीची सत्य, म्हणजे ते सत्य नाहीच आहे खरं तर, पण ते खोटं आहे, ते खोटच आता रेटून अशा पद्धतीने मांडलं जात आहे आणि ते इतक्या वेळा त्याचा उच्चार होतो आहे की जणू काही तेच सत्य आहे. म्हणजे आता सुद्धा ज्या सगळे अनेक महत्वाचे सगळे विचारवंत भाष्यकार हे अजूनही तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचं सगळ्यात जर आपण कार्य कर्तृत्व बघितलं, त्यांचं लेखन बघितलं, तर मला असं वाटत नाही की भारतीय राज्यघटनेच्या विपरीत किंवा भारतीय संविधानाच्या विपरीत असं काही त्यांनी तिथे लिहिलेलं आहे किंवा कृती केलेली आहे. यामागे पूर्णपणे आकसाची दृष्टी आहे, यामागे ठरवून एक प्रकारे त्यांना देशद्रोहाच्या एका पिंजऱ्यामध्ये वारंवार उभं केलं जात आहे. कारण ही मला असं वाटतं की कुठल्या एका पक्षाचा विरोध करणारी माणसं नाहीत. ही जी आपली भारतीयत्वाची जी संकल्पना आहे, आयडिया ऑफ इंडियाची जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेचा जे सगळा एक प्रारूप ज्या राज्यघटनेमध्ये अधोरेखित करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधामध्ये किंवा त्यावर घाव घालणारे एक जी उदारमतवादी कल्याणकारी राज्याची जी मुळात संकल्पना आहे त्याच्यावरच पद्धतशीरपणे घाव घालणं आणि त्या सगळ्या लोकशाही प्रारूपाला सशक्त करणाऱ्या ज्या आपल्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्था पद्धतशीरपणे खिळखिळ त्याला म्हणजे खिळखिळी करत नेणं, त्याला सगळं पोकळ करत नेणं, हे जे सगळं अनुभवतो आहोत आपण त्याच्याबद्दल ही सगळी माणसं बोलतायत. आणि असं वास्तव मांडणारा, वस्तुस्थिती मांडणारा असा असा जो लेखक वर्ग आहे त्या लेखक वर्गाचा जर अशा प्रकारे अवमान होत असेल आणि त्यांची तुरुंगामध्ये रवानगी करताना सुद्धा त्या सगळ्या लोकशाही प्रक्रियात जर पायदळी तुडवल्या जात असतील तर मला असं वाटतं की हे प्रश्न ना खूप गंभीर आहेत. म्हणजे हे फक्त एक प्रज्ञादया पवार किंवा शरद बावीसकर किंवा आनंद करंदीकर किंवा आता आणखी पण आमच्या मंडळामध्ये खूप सन्माननीय लेखक आहेत, केवळ हे त्यांचेच प्रश्न आहेत का? हे प्रश्न समाजातल्या प्रत्येकाचे प्रश्न आहेत असं मला सांगावंसं वाटतं. नक्कीच, लेखक, पत्रकार, कवी, साहित्यिक हे सगळे राजकीय व्यवस्थेला आरसा दाखवण्याचं काम करत असतात आणि त्यांचा विचारच कुठेतरी कन्सिडर न करणं हे राज्यकर्त्यांना कितपत योग्य याच्यावर आपण चर्चा पुढे चालू ठेवतात. पण आपण प्रज्ञाजी थोड्या वेळ तुम्ही आमच्यासोबत आणखी थांबा. आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर मंत्रालयातून माझ्यासोबत जोडले जात आहेत, त्यांनी आज दिवसभर या संपूर्ण प्रकरणाचा फॉलोअप घेतला आहे. आज ते काही मंत्र्यांशी देखील ऋत्विक बोललेलं आहे. ऋत्विक, साधारणपणे आपण बघितलं आहे प्रज्ञा पवार आता आपल्याला सांगत होत्या की कशाप्रकारे हा प्रकार झालेला आहे, हा एक वेगळ्या विचारसरणीला तुम्ही जर मांडत असाल तुमच्या साहित्यातून तर ते स्वीकार न करण्याची ही कुठेतरी वृत्ती दिसते. पण राजकीय व्यवस्थेतून विशेष करून आज मंत्रालयात तू दिवसभर मंत्र्यांशी बोलला, दीपक केसरकरांशी बोलणं झालं, काय त्यांचं म्हणणं आहे? फक्त वेगळी विचारसरणी मांडली गेली म्हणून हा पुरस्कार परत घेतला जातो आहे की त्यांना खरंच त्यात काही आक्षेपार्ह वाटतं आहे की राजकीय व्यवस्थेला याच्याबद्दल काहीच वाटत नाही आहे की ठीक आहे झालं झालं आम्ही पुरस्कार घेतला, नसेल घ्यायचा तर नका घेऊ, ही वृत्ती आहे काय नक्की आज जाणवलं दिवसभरात? खरं तर काही वेळापूर्वीच मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यांना स्पष्टपणे हे विचारण्यात आलं की कुठल्या पद्धती अंतर्गत जे आहे हा निर्णय घेण्यात आलेला होता, एक पुरस्कार रद्द करण्याचा शासकीय काही प्रक्रिया असते का, याबाबतचे काही निर्णय घेण्याच्या आधी संबंधित लोकांशी चर्चा केली जाते का, याबाबत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता केसरकर फक्त एवढंच सांगत होते
की नक्सलिझम चा प्रचार आणि प्रसार जर होणार असेल एखाद्या पुस्तकातनं किंवा एखाद्या साहित्यातनं तर अशा पुस्तकाला पुरस्कार देणं हे योग्य नाही आहे. मागच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2021 सालचा हा जो पुरस्कार आहे हा या पुस्तकाला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला मिळालेल्या माहितीनंतर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की याची चौकशी करून जी परीक्षण समिती नेमलेली होती आणि ज्यांनी या पुस्तकाची शिफारस केलेली आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे, नेमकं कोणकोण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होतं, त्यामध्ये निर्णय प्रक्रिया कशी झाली हे सगळं तपासून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. इतकंच काय तर त्या परीक्षण समितीला सुद्धा या ठिकाणी डिझॉल्व्ह करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं आता की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ ज्याच्या सदस्य स्वतः प्रज्ञा पवार आहेत, अध्यक्ष सदानंद मोरे सर आहेत, कुठेतरी याही संस्कृती मंडळाचं सुद्धा आता बरखास्तीचा निर्णय काही कालांतराने सरकार घेते की काय अशी शंका उपस्थित होते. कारण केसरकरांनी हे स्पष्ट केलेलं आहे आज माध्यमांशी बोलताना की कुठेतरी रिस्ट्रक्चर आम्ही हे मंडळ करणार आहोत आणि परीक्षण समिती ज्यांनी या पुस्तकाची शिफारस केलेली होती त्यांनी हे पुस्तक कोणाचं आहे, या पुस्तकाची पार्श्वभूमी काय आहे हे तपासलं नव्हतं. त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये संबंधित मंत्र्यांशी किंवा संबंधित ऑथॉरिटीशी त्यांनी कुठलीही चर्चा केली नव्हती, विचारविमर्श केलेला नव्हता आणि एकतर्फी हा त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि त्या आधारावरती अशा पद्धतीनं हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे हे केसरकरांकडनं देण्यात येते. मात्र त्यांना जेव्हा विचारण्यात येते की यामध्ये लोकशाही पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली गेलेली आहे का, यामध्ये सर्व स्तरावरती चर्चा झालेली आहे का, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून अशा पद्धतीनं पुरस्कार रद्द करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कमलेश सर या ठिकाणी उपस्थित होतो तो म्हणजे कोबाड गांधी यांचं फ्रॅक्चर्ड फ्रीडम प्रिझन मेमोअर्स हे जे पुस्तक आहे यावरती कुठलीही बंदी नाहीये, कुठलीही बॅन नाहीये. याबद्दल अनेक मतमतांतर असतील, वाद निर्माण झालेले असतील, परंतु सरकारने राज्य असेल केंद्र असेल या पुस्तकावरती कुठल्याही पद्धतीची बंदी जी आहे ही आणलेली नाहीये. असं असताना सुद्धा फक्त या एकाच पुस्तकाभोवती हा वादंग निर्माण का होतो आणि त्याची शिफारस केलेल्या परीक्षण समितीला या ठिकाणी बरखास्त का केलं जातं याचं स्पष्ट असं उत्तर अजून तरी सरकारकडनं समोर येताना दिसत नाहीये. ठीक आहे ऋत्विक, सोबत राहा, आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत. आपल्यासोबत प्रज्ञा दया पवार देखील या चर्चेत सहभागी आहेत. जे प्रेक्षक आता जोडले गेलेत त्यांच्यासाठी, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने एक निर्णय घेतला ज्याच्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. खरं तर या निर्णयाबद्दल नवीन नवीन वाद आपण बघतो आहे तयार होताना. कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम प्रिझन मेमोअरच्या पुस्तकाच्या अनुवादाला, या मराठी अनुवादाला राज्य सरकारच्या वतीने वाङ्मय पुरस्कार देण्यात आला होता. अनुवादासाठी देण्यात येणारा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हा पुरस्कार त्या पुस्तकाला देण्यात आला होता. मात्र हे पुस्तक शहरी नक्षलवादाचा पुरस्कार करतं म्हणून या पुस्तक हा दिलेला पुरस्कार मागे घेण्यात आला. ही तज्ज्ञांच्या समितीवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे आणि याचा निषेध म्हणून अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार आणि आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला सुरुवात केलेली आहे. आनंद करिंदेकर यांनी पुरस्कार परत केलेला आहे, शरद बावीसकर यांनी देखील पुरस्कार परत केलेला आहे आणि प्रज्ञा दया पवार जे आपल्यासोबत या चर्चेत आहेत त्यांनी देखील राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रज्ञाजी, तुम्ही ऐकला आत्ता ऋत्विक सांगत होता की पुन्हा एकदा नवीन समिती गठीत करायचं सुरू आहे, नक्की कुठल्या कंडिशन्स तिथे पाळल्या गेल्या होत्या, हे खूप सोयीचं झालं. म्हणजे मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला एक माहितीस्तव विचारायचा आहे थोडीशी प्रेक्षकांच्याही माहितीसाठी की खरंच यापूर्वी असं कधी घडल्याचं आठवतं आहे की दिलेला पुरस्कार परत घेतला गेला आहे आणि अशा कारणास्तव की दिलेले विचार हे पटत नाही आहेत म्हणून तो पुरस्कार परत घेतला आहे, असं यापूर्वी खरंच कधी घडलं? कारण तुमचा वावर आहे, दुसरी पिढी तुमची आता साहित्य क्षेत्रात आहे, तुम्हाला यापूर्वी कधी ऐकल्याचं आठवतं आहे असा दिलेला पुरस्कार राज्य सरकारने परत घेतला आहे? मी साहित्य संस्कृती मंडळाची सदस्य म्हणून 2-3 माझी नियुक्ती झालेली आहे आणि मी याच्या आधी च्या कार्यकाळामध्ये काम केलेलं आहे. तर मला असं खरंच एकही उदाहरण हे माझ्या समोर नाही की आधी पुरस्कार घोषित झाला आणि मग त्या पुस्तकाशी संबंधित जी काही एक भूमिका असेल किंवा त्यातला जो आशय असेल तो आशय आपल्याला पटत नसेल म्हणून तो पुरस्कारच रद्द करायचा. मी सांगू इच्छिते की मी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. मी फार आता गोपनीय असतात या सगळ्या गोष्टी म्हणून फार बोलत नाही, परंतु एक प्रक्रिया मी सांगते. कारण सन्माननीय केसरकर जी आता असं म्हणाले की न वाचताच
त्याचं परीक्षण केलं गेलेलं आहे आणि त्याच्याविषयी एक पुरस्कृत केलं गेलेलं, त्याला पुरस्कार द्यायचा असं ठरवलं गेलेलं आहे. वस्तुत प्रक्रिया अशी नसते. प्रक्रिया कशी असते तर तज्ज्ञांकडे पुस्तकं जातात आणि त्या प्रत्येक पुस्तकावर वाचून म्हणजे अत्यंत बारकाईने ते पुस्तक वाचून त्या पुस्तकाविषयीचा त्या तज्ज्ञ व्यक्तीचा अभिप्राय अतिशय सविस्तरपणे नोंदवावा लागतो प्रत्येक पुस्तकावर. त्याच्यामुळे न वाचता तर अभिप्राय तज्ज्ञ समितीतली व्यक्ती नोंदवू शकत नाही. त्यामुळे केसरकरांनी हा जो मुद्दा मांडलेला आहे ना, तर तो मुद्दाच इथे बाद होतो की ते न वाचता दिलेलं नाही. आणि आता कसं तुम्ही म्हणालात की असं कधी उदाहरण घडलेलं आहे का, तर मला असं वाटतं की एकही उदाहरण असं घडलेलं नाहीये. आणि ज्या भूमिकेतून हे पुस्तकाला विरोध होतोय म्हणजे त्या पुस्तकाचं साहित्य मूल्य काय आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या सगळ्या ज्या तुरुंगातल्या आठवणी आहेत त्या तुरुंगातल्या आठवणी त्यांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केल्या आहेत, मांडलेल्या आहेत, तुरुंगातले अनुभव मांडलेले आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे हिंसाचाराचं किंवा नक्षलवादाचं त्याला आपण समर्थन म्हणतो तसं समर्थन झालेलं नाहीये. त्यामुळे हे खरं तर वाचलं पाहिजे, मुळामध्ये याचा आशय तपासला पाहिजे आणि त्या पुस्तकाचं एक साहित्य मूल्य काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत की नाही हा सुद्धा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. त्याचं साहित्य मूल्य खरं तर बघणं गरजेचं आहे. आपल्याकडे इतके वेगवेगळे वैचारिक मतभेद यापूर्वी राहिले आणि कधीतरी या सगळ्यांचं आपण त्यांना तितक्याच खुल्या मनाने स्वीकारण्याचं मोठेपणे राजकीय व्यवस्थेकडे असायला हवं. म्हणजे राजकीय व्यवस्थेला किंवा त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करताना असंही म्हटलं आपल्याकडे गेलं की कालचा सूर्य आमच्याकडे उगवलाच नाही, पण ती सुद्धा त्याच्याकडे एक रचनात्मक टीका म्हणून राज्य सरकारने किंवा राज्यकर्त्याने खरं तर बघायला हवं. पण दुसरा मुद्दा आहे ही जी आपल्याला याच्यात एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवते की जी आयडियॉलॉजी आम्हाला मान्य नसेल किंवा ज्या गोष्टी आम्ही मान्य करत नसू त्या गोष्टींना मूळ प्रवाहात मुख्य प्रवाहामध्ये स्थानच द्यायचं नाही, त्यांना सगळ्या चर्चेपासून दूर ठेवायचं, हे साहित्यासाठी आणि एकंदरीत समाजासाठी कितपत तुम्हाला घातक वाटतं? कारण जर विचारांचं आदानप्रदान होणार नसेल, तिथे जर देवाणघेवाण होणार नसेल विचारांची, दोन्हीकडचे विचार जर मांडले जात तिथे नसतील, तर हे समाजासाठी, समाजमनासाठी आणि लोकशाहीसाठी कितपत घातक तुम्हाला वाटतं? मला हे खूपच घातक वाटतं, कारण अशा प्रकारची उदाहरणं ही आधीच्या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या बऱ्याच वर्षाच्या काळामध्ये अशा प्रकारची उदाहरणं आम्ही पाहिलेली नाहीत. आणि मला असं म्हणावंसं वाटतं की विचारांचा प्रतिवाद हा खरं तर विचारांनी व्हायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही चर्चा केली पाहिजे, त्यातनं मोकळेपणाने काही एक विचार विनिमय झाला पाहिजे. आता दुसरं एक उदाहरण म्हणजे की आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे, त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष पदावरून सुद्धा आपल्याला माहितीच आहे. आता सुरेश द्वादशी वारांसारखे जे एक वैचारिक लेखन करणारे असे एक मोठे लेखक आहेत, त्यांचं नाव अचानक त्या मागे म्हणजे जे ऑलमोस्ट ठरलेलं होतं ते मागे घेण्यात येऊन म्हणजे चपळगावकर सरांविषयी मला पूर्ण आदर आहे, परंतु हे जे होतं ना की सुरेश द्वादशी वार सर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आल्यानंतर ते काय बोलतील, ते काय भूमिका घेतील आणि ती भूमिका शासनाला सोयीची जर नसेल, सोयीची सोडूनच द्या, पण माझं तर आणखी त्या पलीकडचं म्हणणं आहे की एक वास्तव मांडायचं की नाही मांडायचं. म्हणजे लेखक हा कल्पनेच्या राज्यामध्ये काही कल्पनेचे पतंग उडवणारी व्यक्ती नाहीये. एका मनोराज्यामध्ये तो दंग झाणारा ती सगळी लेखकपणाची जी एकेकाळची एक रोमॅन्टिसिझमची जी एक संकल्पना होती लेखकांबद्दलची की कल्पनेच्या मनोराज्यात दंग होणारे किंवा हस्तिदंती मनोऱ्यात राहून लेखन करणारे, ते आता ही सगळी मंडळी तशी राहिलेली नाहीये. आजचा कुठलाच लेखक तसा राहिलेला नाहीये. आणि त्यामुळे तिथे सुद्धा आता सुरेश द्वादशी वार काही नक्षलवादाचे समर्थक आहेत का, त्यांच्यावर काही नक्षलवादाचा आरोप कर झालेला आहे का, तर हे बघूयात आपण. म्हणजे मला हेच म्हणायचंय की कोबाद गांधी असो का सुरेश द्वादशी वार असो, म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही एका रंगामध्ये जर रंगवणार असाल तर हे फार चुकीचं आहे. आणि ज्या पुस्तकावर मुळात बंदीच घालण्यात आलेली नाही, जे पुस्तक सगळेजण वाचू शकतात, विकत घेऊ शकतात, आपल्या संग्रही ठेवू शकतात, त्या पुस्तकाच्या अनुवादाचा पुरस्कार मागे घ्यायचा, ही फार मोठी नामुष्की. आणि मला तर असं वाटतं की हा आपल्या एका विचारांशी पण द्रोह केला गेलेला. म्हणजे जे मूलभूत ज्याला आपण म्हणतो ना की जी एक मूलभूत समज असते
वाचन व्यवहाराविषयी सांस्कृतिक व्यवहाराविषयीची जी एक मूलभूत समज असते जाणत्यांना किमान जी असते तर ती सुद्धा त्याच्याशी पण खरं तर फारकत घेतली गेलेली आहे. नक्कीच मी खरं तर ना मला आज आम्ही शोमध्ये लाईव्ह असतो अनेक प्रेक्षक कमेंट करत असतात पण मला काही कमेंट आवर्जून वाचून दाखवायचे कदाचित त्या तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे काय विचार सुरू असतो समाज मनामध्ये हा मला तुमच्यापर्यंत पोचवायचा. मी काही लोक म्हणतात प्रेक्षकांमध्ये मला आवर्जून कमेंट मुद्दामून वाचून दाखवायचे आहेत. एक अनिल पाठक म्हणून आमचे प्रेक्षक म्हणतात की चला पटापट पुरस्कार परत करून उपकार करा आमच्यावरती अजेंडा असतो या लेखकांचा पुरस्कार मागे करा काही फरक पडत नाही. अमोल निंबाळकर असे नावाचे एक प्रेक्षक इथे म्हणत आहेत वेगवेगळ्या खरं तर प्रतिक्रिया कसा समाज म्हणून काही गोष्टी आपण जेव्हा पोलराइज होतो आणि राज्यकर्ते जेव्हा भूमिका घेता तेव्हा तीच भूमिका कुठेतरी लोकांमध्ये पर्कोलेट होत असते त्यामुळे या गोष्टींचे खूप दूरगामी परिणाम होत असतात. पण माझं व्यक्तिगत मत तुम्हाला ह्या माझा प्रश्न आहे त्याच्याबद्दल राहणार आहे की राजकारणाला आणि साहित्याला म्हणजे ते एकमेकांवरती इम्पॅक्ट करण्यासाठी किंवा बऱ्याचदा जसं मगाशी म्हटलं की कवी साहित्यिक हे राजकारण्यांना राजकीय व्यवस्थेला पूर्वीपासून त्यांना गाईडिंग लाईट म्हणून त्यांचे तिथे बघितले जातो आपण. पण आता ती जी भूमिका आहे ती बदलत चालली आहे आणि साहित्यिकांनी आम्हाला वाटेल किंवा आमच्या मनाला पटेल तसंच लिहावं आणि आम्हाला जे आवडेल तसं लिहावं असं कुठेतरी एक भावना दृढ होत चाललेली आहे हेच दिसून येतं. अगदी म्हणजे आम्हाला सोयीचं ते बोला, आम्हाला सोयीचं ठरेल ते लिहा, आमचा उदो उदो करा. एक एक बघा की अजेंडा हा सर्वांचाच असतो, प्रत्येकाचं राजकारण असतं. मी राजकारण करत नाही किंवा मी राजकीय भूमिका घेत नाही असं म्हणणं सुद्धा एक प्रकारचं राजकारण असतं आणि ते सोयीचं राजकारण असतं. मला असं वाटतं की मागे पण पुरस्कार परतीची सगळी जी मोहीम किंवा चळवळ सुरू झाली तेव्हा सुद्धा आम्हाला असे अनेक ट्रोलिंग म्हणजे खूप ट्रोल झालो आम्ही सगळे त्या काळामध्ये आणि तेव्हा सुद्धा मला असं वाटलं की जसं लिहिणं एखादी कादंबरी लिहिणं, एखादी कविता लिहिणं, एखादं नाटक लिहिणं ही ज्या पद्धतीची एक भाषिक कृती आहे, एक अभिव्यक्ती आहे, त्याचप्रमाणे लिहिणं ही राजकीय कृती देखील आहे. आणि लिहिणं ही जर राजकीय कृती असेल आणि त्याला जर पुरस्कार मिळत असतील आणि त्या आणि जर वातावरण हे अत्यंत कलुषित होत असेल तर लेखकाकडे काय असतं? लेखक एकांडा असतो. लेखकाकडे फक्त शब्द आहे, फक्त भाषा आहे, तो काही सत्ताधीश नाहीये. त्याने काही अशी सगळी होयबा लोकांची फौज अवतीभोवती बाळगलेली नाहीये. पोलरायझेशन जे चाललेलं आहे ना ज्या प्रकारचं आजच्या काळामध्ये, ज्या प्रकारचं ध्रुवीय असं एक अंतर वाढवत नेत चाललेले आहेत हे सगळे राज्यकर्ते मंडळी आणि एक विद्वेष जो फोफावतो आहे त्याचं सगळं सर्वसामान्यांमध्ये सुद्धा ते पर्क्युलेट होतंय ही वस्तुस्थिती आहे. ह्या ज्या सगळ्या कमेंट्स तुम्ही मला सांगता आहात या आमच्यासाठी अजिबात नवीन नाहीये. मला असं म्हणायचंय की ही माझी कविता, माझं पद, साहित्य संस्कृती मंडळाचं सदस्यत्वाचं पद हे जर लोकशाहीच्या विरोधामध्ये जर मला बोलू दे म्हणजे लोकशाहीच्या बाजूने जर मला बोलू देणार दिलं जाणार नसेल, शोषितांच्या बाजूने, स्त्रियांच्या बाजूने जर मी उभी राहणार नसेल, कारण हे मी माझं राजकारण मानते. राजकारण प्रत्येकाचं असतं. लिहिणं हे जसं माझं एक राजकारण आहे, हे जसं माझे माझं एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचप्रमाणे हे सगळ्यांचे आवाज बंद जेव्हा होत आहेत, सगळ्या शोषितांचे, स्त्रियांचे, अल्पसंख्याकांचे, तेव्हा त्याच्या बाजूने उभं राहणं हे माझं राजकारण आहे आणि हे मुक्तीदायी राजकारण आहे असं मी म्हणते. हे संसदीय किंवा कुठल्या तरी एखाद्या सत्तास्थानाच्या जवळ जाणारं राजकारण नाहीये. मग माझ्याकडे काय, माझ्याकडे पुस्तकं आहेत, माझ्याकडे भाषा आहे, माझ्याकडे पुरस्कार आहे, तर निषेध म्हणून उचललं जाणारं ते एक छोटस पाऊल आहे. त्याला तुम्ही एवढे का घाबरता? एवढा तुमचा थरकाप का होतो? एवढा विद्वेष का आहे आमच्याविषयी? हा माझा प्रश्न आहे. दुसरा एक दुसरी बाजू आणखी याच्यातली एकांना की ठीक आहे, आज करंदीकरांनी भूमिका घेतली, शरद बावीसकरांनी भूमिका घेतलेली आहे, तुम्ही भूमिका घेतल्या बाबत, पण जेव्हा अशी वेळ येते किती साहित्यिक भूमिका घेता हाही एक महत्त्वाचा प्रश्न हा नेहमीच उपस्थित केला जातो की जेव्हा वेळ येते तेव्हा ठराविक लोक वगळतात, बाकी कोणी भूमिका घेत नाहीत. म्हणजे गेली काही वर्ष जेव्हा जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जातो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा असेल किंवा राजकीय दबावाचा मुद्दा उपस्थित केला जातो, तेव्हा साहित्यिक कलाकार भूमिका घेत नाहीत असं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही घेतली भूमिका, तुमच्या भूमिकेबद्दल अनेकांना त्याचं कौतुक वाटू शकतं, पण बाकी जण येतच नाहीत. आपण बघितलं तर गर्दीत हे दोन चार चेहरेच दिसतात, बाकीचे साहित्यिक आणि कलाकार भूमिकाच घेत नाहीत.
मला असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की आता हे बघा शरद बावीसकर हा हे काही असं खूप महत्वाचं नाव आहे, त्यानंतर आनंद करंदीकर हे फार महत्वाचं नाव आहे. आता आणखी पण आपण जरा वाट बघूया. मागे सुद्धा पुरस्कार परत देण्याची जी एक चळवळ सुरू झाली त्याच्यामध्ये त्यांची सुरुवात दिल्लीपासून साहित्य अकादमीच्या पुरस्कारापासून झाली. महाराष्ट्रामध्ये एक पहिलं पाऊल जरी माझ्याकडून उचललं गेलेलं असलं तरी अनेक जण आली त्याच्यामध्ये, खूप जणांना नावं जर घ्यायला गेले तर नावं खूप मोठी खूप आहेत. त्यामुळे असं नाहीये की भूमिका घेतली जात नाही. आणि आनंद यादवांच्या वेळी सुद्धा मी भूमिका घेतलेलीच होती. म्हणजे असं नाही की आता काहीतरी ही हे शासन आहे किंवा ही मंडळी या विचारसरणीची मंडळी इथे आहेत. आनंद यादवांच्या वेळी असं काही नव्हतं. जिथे जिथे अशा प्रकारचं जिथे जिथे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा तो जो अवकाश आहे तो अवकाश जेव्हा जिथे जिथे संकुचित होतो किंवा जिथे जिथे तिथे चुकीच्या काही गोष्टी घडतात तिथे तिथे आम्ही भूमिका घेतच आलेलो आहोत. आणि हे याच्यामध्ये पूर्णपणे सातत्य दिसून येईल. आणि हे अनेकांच्या बाबतीत हे फक्त मीच करते असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. उलट नावं कमी असतील, माणसं कमी असतील, नावं कमी असतील, पण मला असं वाटतं की कुठल्याही काळामध्ये हे खरंच आहे ना. त्या काळामध्ये आपण दुर्गाबाई भागवतांचं नाव जे वारंवार घेतो ते कशासाठी घेतो? आणि मग दुर्गाबाई भागवत जर ते करतात तर त्याचं आपण समर्थन करतो आणि ते खूप महत्वाचं सुद्धा अन्वर्थक होतं, प्रस्तुत होतं. बरोबर आहे. आता पुढे काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणतात की अजून काही दिवस वाट बघूया लोक येतील, पण आता हा फक्त निषेध म्हणूनच. माझा आवाज पोहोचतोय का? हो येतो येतो येतोय. म्हणजे साहित्यिकांना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं ना, ही वस्तुस्थितीच आहे. हे कशाचं लक्षण आहे? कोणत्या लोकशाहीमध्ये आपण वावरतो आहोत? प्रदाजी आता पुढे काय? कारण तुम्ही म्हणालात की भूमिका घेतलेली आहे. काही लोक काही दिवस वाट बघूया किती लोक भूमिका घेतात. खरं तर फक्त एखाद्या साहित्यिकाचा पुरस्कार मागे घेतला किंवा त्याचा पुरस्कार सरकारने रद्द केला म्हणूनच भूमिका घेणं नाही, तर एखादा स्टँडअप कॉमेडियन असतो त्याला त्याचा शो करू दिला जात नाही, किंवा एखाद्या कलाकाराला आपली भूमिका तिथे मांडली दिली जाऊ जात नाही. हा सगळाच प्रकार एकंदरीत एकाच पट्टीत येणार आहे असं माझं मत आहे. पण आता पुढे काय? पुरस्कार वापसी म्हणून कदाचित तुम्हाला हिणवलं जाईल, ट्रोल केलं जाईल, पुरस्कार वापसी गँग म्हटलं जाईल, पण किती लोकं पुढे देणार आणि ही भूमिका कुठपर्यंत टिकून धरली जाणार? की फक्त निषेध नोंदवून थांबणारात की ही लढाई कुठल्या लॉजिकल एंडला जाणार आहे? नाही, माझ्याकडे हे बघा, माझ्याकडे लढण्याचे जे जे मार्ग आहेत ते काय, मी रस्त्यावर उतरू शकते, मी या सगळ्या हे जे सगळे आवाज आहेत की जे दडपले जातात त्या आवाजामध्ये मी माझा आवाज मिळवू शकते. माझ्याकडे ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आधार घेऊन मी पुढे जाऊ शकते. पण मला असं वाटतं की ही सगळी पावलं किंवा ह्या सगळे या ज्या कृती आहेत ना, या वाटत असतील छोट्या किंवा मी एकटीने आज केले असं तुम्ही म्हणत असाल, मला असं वाटत नाही. शेवटी लेखक हा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणूनच तिथे लिखाण करत असतो. मी जेव्हा तो व्यक्त करते तेव्हा मी कुणीतरी एक वेगळी असं मी समजत नाही. मी या सगळ्या समाजाचा एक प्रातिनिधिक आवाज आहे असं मी मानते अत्यंत नम्रपणे. त्यामुळे हा जो निषेधाचा माझा आवाज आहे किंवा हे मी जे राजीनामा दिलेला आहे हे मी एका एका एक प्रातिनिधिक अर्थाने आपण सगळ्यांनी घ्यावं असं मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. आणि आपण वाट बघूया, नक्कीच या आवाजामध्ये अधिक आवाज मिसळले जातील. आणि ही हा जो लेखकांचा जथ्था आहे की लेखक हा जागल्याचं काम करत असतो, तर हा जागल्या हा अधिक त्याचा आवाज वाढेल आणि अधिक हात पुढे येतील, अधिक पावलं पुढे येतील. आणि आम्ही आमचा हा जो निकोप अशा लोकशाहीचा जो मार्ग आहे तो मार्ग अधिकाधिक प्रशस्त करत नेऊ. आज एक फक्त छोटस पाऊल आम्ही उचललेलं आहे, पण हे वाढत जाईल, हे विस्तारत जाईल असं मला पूर्ण आशा वाटते. बघूया पुढे काय होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हीही उचललेल्या या पावलामध्ये आणखी किती पावलं जोडली जात आहेत आणि सरकार याच्यावरती आता कशी प्रतिक्रिया देते हे बघणं आपल्याला खरंच पुढच्या काही दिवसात महत्त्वाचं असणार आहे. की ज्या प्रकारे प्रतिक्रिया आली की ठीक आहे झालं, पुरस्कार मागे दिला, आम्ही नव्याने रचना बघू, आणि रद्द झाला तर रद्द झाला आहे, ही भूमिका सरकार ठेवते की खऱ्या अर्थाने ठीक आहे साहित्य विचार आहे तो मांडला गेला आहे त्याचा आम्ही रिस्पेक्ट करूया, आपल्याला बघणं गरजेचं राहील. प्रज्ञा दया पवार, आपण आमच्या या चर्चेत सहभागी झालात, आपली मतं मांडलीत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पुन्हा नव्याने जेव्हा हा मुद्दा पुढे जाईल आम्ही पुन्हा एकदा तुमचं मत नक्कीच जाणून घ्यायला तुमच्याकडे येऊ. तुर्तास खूप खूप धन्यवाद. कोबाट गांधी यांचं जे खरं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी खरं त्यांनी पुस्तकात मांडलेल्या आहेत. त्या पुस्तकात कोबाट गांधी म्हणतात की खरं खुरं
व्यापक अर्थाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही प्रस्थापित होण्याची गरज आहे, व्हायला हवी. दुसरा ते एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या पुस्तकामध्ये मांडतात, तो म्हणजे आपण नवी मूल्य अंगीकारली पाहिजेत ज्याच्यामध्ये पुरातन शिकवणी, भक्ती परंपरा, कबीर, गुरुनानक, सुफी तत्वज्ञान आदींचा अंतर्भाव व्हायला हवा. आणि तिसरं म्हणजे आपले अंतिम उद्दिष्ट वैश्विक आनंद हे असायला पाहिजे. तीन महत्त्वाचे मुद्दे खरं तर एका परीक्षणामध्ये मी माझ्या समोरच जे वाचले त्याच्यामध्ये. पण दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे या पुस्तकामध्ये त्यांनी जो मांडलेला आहे की राजकीय वर्ग अधिकाधिक रांगडा, असंस्कृत आणि फॅसिस्ट होत चाललेला आहे, ज्या मुद्द्यावरती मगाशी प्रज्ञादया पवार यांनी देखील भर घातला. साहित्यिकांना दिलेला पुरस्कार, मी सुरुवातीला चर्चेचं म्हटलं होतं, राज्य सरकार किंवा राज्यकर्त्यांच्या खिशातून दिलेला हा पुरस्कार नसतो, तर तो जनतेने दिलेला पुरस्कार असतो, जनतेचा तो पुरस्कार असतो. त्यामुळे जनतेने दिलेला पुरस्कार परत घेणारे राज्यकर्ते जमात कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. हा वाद सुरू झाला आहे, या वादाचं पुढचं टोक काय असेल आपल्याला माहीत नाही, पण तूर्तास तरी या वादामुळे अनेक आघाडीचे साहित्यिक आपले पुरस्कार परत करतायत. राजकीय व्यवस्थेमध्ये, समाजव्यवस्थेमध्ये चर्चांची देवाणघेवाण व्हायला हवी, मुद्दे एकमेकांची चर्चेले जायला हवे, दुसरी बाजूसुद्धा ऐकून घ्यायला हवी, दुसऱ्या बाजूसुद्धा कौतुक करता यायला हवं, ही गोष्ट मात्र घडताना दिसत नाही. दुर्दैवाने पुरस्कार परत घेतल्यामुळे आणि आता दिलेले पुरस्कार परत देऊ करत असल्यामुळे एक नवीन वाद हा तयार झालेला आहे. हा वाद तसा महाराष्ट्राला किंवा देशाला नवीन नाही आहे, पण जसं प्रज्ञादया पवार म्हणाल्या की साहित्यिक कवी हे जागल्याचं काम करत असतात, हे जागल्याचं काम त्यांना आता करतायत की नाही, किंवा पुढे हा नवीन वाद होतो आहे आणि या वादाला देखील तुम्ही किंवा आम्ही किंवा तुम्ही इकडचे किंवा तिकडचे असं म्हणून बघितलं जाईल. कारण कालच एक राजकारणी म्हटले होते की जर आमच्या मताचा तुम्ही जर सरपंच निवडला नाहीत तर त्या गावाला निधी मिळणार नाही. त्यामुळे असंच राजकारणात होणार, असंच साहित्यात होणार आहे का की आमच्या बाजूचं साहित्य लिहिलं गेलं नाही तर तुम्हाला पुरस्कार मिळणार नाही? हे या सध्याच्या परिस्थितीत हा पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टींवरती मुंबई तक आपल्याला सगळ्या बातम्या, त्याचे अपडेट्स आपल्यासाठी घेऊन येत राहील. तुम्ही बघत राहा मुंबई तक, यासारख्या चर्चा विश्लेषणासाठी बघत राहा मुंबई तक. मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ट्विटर आणि फेसबुकवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी लॉग इन करा मुंबई तक .in वर. धन्यवाद.